हे बघा हे जे आहे हे बघा हे उडणारी पांढरी माशी आहे तुम्हाला तिथून दिसत नसेल हे बघा हे हे पांढरी माशी उडली तर हे तर आपली प्रोपेन साहेबांनाच कवर होईल परंतु या पानांवर जे पांढरी माशीने घातलेले अंडे आहे तर हे अंडे आणि याच्यावर उठ्या अंड्यातून निघणारे पिल्ले हे आपल्याला तिथे कवर करायचे आहे तर आता हे नेमकं कोणत्या प्रोडक्टमध्ये आपल्याला शंभर टक्के नियंत्रण मिळणार आहे नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आज आपण पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहेत तुम्ही कापूस उत्पादक असाल तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा कारण आपण आज पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत उडणारी पांढरी माशी आपली प्रोपेनो सायपरनं पण आपली नियंत्रण होते परंतु आपल्या जे नुकसान करते ते म्हणजे पांढऱ्या माशीचे पिल्ले तर या पिल्लांना आणि या अंड्यांना खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी बाजारपेठेमधलं कोणतं प्रोडक्ट आहे मी मागे व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये दा सांगितलेला आहे परंतु भरपूर शेतकऱ्यांना ते नसेल मारायचे तर हप्ता ऑप्शनमध्ये कोणतं मारायचे तर याची माहिती आपण व्हिडिओमधून घेणार आहोत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा पहिले तर आता नेमकं उडणारी पांढरी माशी आपली प्रोपेनो सायबरमध्येच कवर होईल तर आता आपले जे अंडे उरले आणि त्याची पिल्ले उरलं तर हे पिडले काय करतात हे बघा हे जे आहे हे बघा हे उडणारी पांढरी माशी आहे तुम्हाला तिथून दिसत नसेल हे बघा हे हे पांढरी माशी उडली तर हे तर आपली प्रोपेनो सायबरनंच कवर होईल परंतु या पानांवर जे पांढरी माशीने घातलेले अंडे आहे तर हे अंडे आणि याच्यावर उठ्या अंड्यातून निघणारे पिल्ले हे आपल्याला तिथे कवर करायचे आहे तर आता हे नेमकं कोणत्या प्रोडक्टमध्ये आपल्याला शंभर टक्के नियंत्रण मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना मागे व्हिडिओ बनवल्याप्रमाणे ते जर वापरायचे नसेल तर तुम्ही हे प्रोडक्ट वापरू शकता शंभर टक्के तुम्हाला तिथे नियंत्रण मिळेल मला काही प्रोडक्टचा विषय नाही परंतु रिझल्ट मिळते म्हणून मी तुम्हाला माहिती सांगतो तर या पानांवर आपल्याला पांढऱ्या माशीच्या अंड्यांना आणि पिल्लांना नियंत्रण करायचे आहे तर हे नेमके कोणते प्रोडक्ट आहे तर तुम्ही आता मी तुम्हाला सांगतो की नेमके बाजारपेठेमधलं असा कोणता प्रोडक्ट आहे की ज्यामुळे पांढऱ्या माशीचे अंडे आणि पिल्ले आपल्याला शंभर टक्के त्याचे नियंत्रण मिळणार आहे बाजारपेठेमधलं तुम्ही कोणतंही प्रोडक्ट वापरू शकता ज्या प्रोडक्टमध्ये पायरी फॉक्झी फेन दहा पर्सेंट इसी स्वरूपातलं पाहिजे आणि प्लस त्याच्यामध्ये बाय फेन ट्रेन दहा पर्सेंट इसी स्वरूपातलं पाहिजेन लक्षात ठेवा घटक पायरी फॉक्झी पेन दहा पर्सेंट आणि बायफेनथ्रोन दहा पर्सेंट एशी स्वरूपातलं तर यामध्ये काय होणार आहे की उडणारी माशी आणि त्याचे अंडे हे दोनही त्याच्यामध्ये कवर होणार आहे उडणारी माशी जरी याच्यामध्ये थोडीफार कमी प्रमाणामध्ये कवर झाली तर उडणाऱ्या माशीचं आपलं नुकसान करत नाही पण याच्यामध्ये शंभर टक्के या दोन घटकामध्ये शंभर टक्के आपल्याला तिथे पांढऱ्या माशीच्या अंड्यांपासून नियंत्रण मिळणार आहे अंडे आणि पिल्ले या दोघांपासून तेथे नियंत्रण मिळणार आहे तर तुम्ही हे सुद्धा घटक असलेलं किंवा हे घटक असलेलं कोणत्याही कंपनी कंपनीचा तुम्ही प्रोटोकॉल वापरू शकता ते पटियाला पॅक वगैरे आहे तर ते तुम्ही वापरू शकता तर तुम्ही या पांढऱ्या माशीच्या अंड्यांसाठी आणि पिल्यांसाठी जे बाजारपेठेमधलं पटियाला पॅक किंवा उडाची ह्या दोनपैकी तुम्ही एक वापरू शकता किंवा तुम्हाला हे दोन घटक असलेलं कोणत्याही हो कंपनीचं प्रोडक्टमध्ये जर आढळले किंवा दिसले तर तुम्ही हे वापरू शकता यामध्ये तुम्हाला शंभर टक्के पांढऱ्या माशीच्या अंड्यांचं नियंत्रण आणि पिल्यांचं नियंत्रण शंभर टक्के ते होईल ही माहिती तुम्हाला कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूबवरचे अन्य व्हिडिओसुद्धा पाहू शकता धन्यवाद